आता बातमी सायबर क्राईम संदर्भातली. फोनच्या माध्यमातून फसव्या जाहिरातीचा कॉल तुम्हाला एकदा तरी आलाच असेल. मात्र अशाच एका जाहिरातीच्या कॉलनं औरंगाबादच्या सत्याल कुटुंबियांची झोप उडवली आहे. घरातील सुखशांतीसाठी तुम्ही शनी यंत्र घ्या असं सल्ला देणारा एक फोन सत्याल कुटुंबियांना आला. मात्र त्यांनी यंत्र विकत न घेतल्यानं थेट काळी जादू करून कुटुंबाला संपवण्याची धमकीच या यंत्र बनवणाऱ्या एका महिलेनं दिली आहे. आता चालणार ऑनलाईन बुवाबाजी. ऑनलाईन भोंदूंकडून ग्राहकांना धमकी. काळ्या जादूनं संसार उद्ध्वस्त करण्याची दाखवली भीती. होय, या पद्धतीनं औरंगाबादच्या सत्याल कुटुंबियांना आता त्रास होतोय. औरंगाबादचे रहिवासी परविंदर सिंग सत्याल यांना एक दिवस बंगालच्या हंडिया गावातून एक फोन आला. त्यात त्यांना त्यांच्या घरातील शांतीसाठी शनियंत्र घेण्याचा सल्ला देण्यात आला. परविंदर सिंग यांनी याकडे साफ दुर्लक्ष केलं. मात्र 3 दिवसांनी त्यांना थेट धमकीचे फोन यायला सुरुवात झाली. तुम्ही यंत्राची मागणी केल्यानंतरही परत का पाठवलं असा सवाल त्यांना करण्यात आला. या प्रकरणानं परविंदर सिंग चांगलेच धास्तावले. त्यानंतर त्यांना फोनवरून धमकी देण्यास सुरुवात झाली आणि धमकीचे SMS सुद्धा यायला लागले. तुमने पंडित के पैसे डुबाए है, तुम्हारा बच्चा मरेगा तब तुम्हें पता चलेगा, तुम्हारे घर की सुख शांति नष्ट हो जाएगी, तुम कभी सुखी नहीं रह सकोगे, तुमको काला जादू करके तुमको और तुम्हारे परिवार को नष्ट कर देंगे, असे SMS ही त्यांना यायला लागले. मैं इस चीज को मानता नहीं हूँ, मगर वो प्रेशर मार के कभी कभी प्रेशर करती है, बोलती है आपके घर पे शांति करूंगी मैं, आपको अगर आप ये यंत्र नहीं लेंगे मैं आपको बच्चे को मार डालूंगी, आप मुझे पैसे दो, यंत्र मेरे से लो. या प्रकाराने हे कुटुंब प्रचंड धास्तावलंय. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारही केली आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय. मात्र अशा प्रकारांपासून नागरिकांनी सावधान राहावं असे आवाहन पोलिसांनी केलंय. हा सायबर क्राईमचा प्रकार आहे. वर्षानुवर्षे जशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याचे फायदे जसे वाढत आहे तसे त्याचे तोटे आहे. विविध संस्थानाचे किंवा विविध व्यक्तींचे किंवा धार्मिक धर्माच्या प्रत्येक धर्माच्या धर्मगुरू किंवा त्यांच्या देवांचे किंवा त्या व्यक्तींचे नाव घेऊन पैसे भावनिक करून पैसे उकळण्याचा धंदा आहे. जादूटोणा विरोधी कायदा करण्याची मागणी शासन दरबारी प्रलंबित असतानाच नागरिकांना ऑनलाईन बुवाबाजीनं त्रास होतोय. याबाबत सर्वसामान्यांनी जागरूक राहायला हवंच. त्याचबरोबर पोलिसांनीही असा त्रास देणाऱ्यांचा गांभीर्यानं बंदोबस्त करणं आवश्यक आहे. विशाल करोळे, Zee मीडिया, औरंगाबाद. Zee 24 तास एक पाऊल पुढे.